पंतप्रधान नरेंद्र मोदी और केंद्रीय मंत्री अमित शाह इनके महाराष्ट्र दौरे पर प्रतिक्रिया देते हुए कांग्रेस के प्रवक्ता अतुल लोंडे ने कहा कि भाजपा सरकार ने अभी तक कोई वादे पूरे नहीं किए हैं, ये महाराष्ट्र की जनता जानती है, इसलिए आगामी होने जा रहे लोकसभा चुनाव में उनकी हार होने वाली है। उद्या यवतमाळ मध्ये देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी जी येणार आहेत, पुढच्या आठवड्यामध्ये संभाजीनगरला अमित शाह येणार आहेत। एक खोटं बोलतो, एक खोटं आश्वासन देतो। उद्या यवतमाळमध्ये दाभळीमध्ये जे आश्वासन दिलं होतं स्वामीनाथन कमिशनच्या शिफारशीप्रमाणे दीडपट एमएसपीचा आम्ही देऊ सी टू प्लस, त्याचं काय उत्तर देणार आहे? दुसरे कलावतीच्या संदर्भामध्ये खोटं बोलले होते, कलावती स्वतः बाहेर आले, त्यांनी सांगितलं की मला जे काय मिळालं ते राहुल गांधींमुळे मिळालं, अमित शहाजी खोटं सांगतात आहेत। या दोन्ही खोटारड्या आणि खोटे आश्वासन देणाऱ्या लोकांना मराठाच्या जनतेने नाकारलेलं आहे, येणाऱ्या लोकसभेमध्ये त्यांचा मोठा पराभव होणार आहे। आणि ह्या भीतीमुळेच, हे माहीत असल्यामुळेच पुन्हा पुन्हा दौरे करून माफी मागण्याचा प्रयत्न आहे का हे त्यांनी स्पष्ट करावं, नाहीतर मग जे बोलले होते ते करून दाखवावं। आणि आता काही केलं तरी यांचं खरं स्वरूप जे आहे ते महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेने ओळखलेलं आहे। आपला दणदणीत पराभव महाराष्ट्रामध्ये हा अटळ आहे।